कन्नड तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास घराच्या खिडक्या आणि दारे हल्ल्याने अनेक ठिकाणी भूकंप सदृश्य आवाज झाला होता त्यामुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले होते मात्र तालुक्यात कुठेही भूकंप झाला नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार संजय वारकडे यांनी केले शहरात अनेक घरांच्या खिडक्या अने आणि दरवाजे हल्ल्याने नागरिक घराबाहेर येऊन एकमेकांना विचारत होते तर अनेक शासकीय कार्यालयात देखील दरवाजे खिडक्या हल्ल्याची माहिती समोर आली आहे तालुक्यात यामुळे एकच खळबळ उडाली होती यामुळे भूकंप की अन्य काही या चर्चेला उधान आले होते तालुक्यात कुठेही जीवितहानी झाली नसून प्रशासन संपर्कात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले दारे खिडक्या के हल्ल्याबरोबर अनेक ठिकाणी गुड आवाज झाल्याने नागरिकात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते तर तालुक्यातील सर्वात मोठा समाजला जाणारा शिवना टाकडी प्रकल्पावर भूकंप माफक यंत्र नाही जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पावर हे यंत्र असून शासकीय पातळीवर मागणी करून शिवना टाकडी येथील प्रकल्पावर देखील हे यंत्र बसवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती शाखा अभियंता पी ई कडवे यांनी दिली आहे तसेच सिस्मोग्राफ यंत्रावर आपल्या भागातील भूकंपाची नोंद नाही आहे काहीतरी भूगर्भीय हालचाली झाल्याची शक्यता तहसीलदार यांनी वर्तवली आहे परंतु भूकंप हा नक्कीच नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे